जळगाव जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपलं सरकार खूप सकारात्मक सरकार आहे, पण केळी उत्पादक शेतकऱ्यांना 2023-24 केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 5 तारखेला 5 एप्रिलला 5 जुलैला कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये 10,000-11,000 शेतकरी जे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये रिजेक्ट केलेले होते. आणि आम्ही सरकारकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी त्यांनी प्रॅक्टिकली खाली कलेक्टर ऑफिस पर्यंत जाऊन त्या लोकांनी देशा पद्धती विम्याचे त्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या संदर्भामध्ये तिथे आदेश केला. आणि आदेश केल्यावर कलेक्टरांनी या लोकांच्या समितीने 6,686 लोकांना तिथे त्यांनी पात्र केलं. तर परवा मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की बाबा जागेवर केडी नाही आहे, जागेवर खूप मोठ्या प्रमाणात केडी असणार. आता माझ्या मतदारसंघावर तांदलवाडी असेल, बलवाडी असेल किंवा तो सगळा परिसर असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणात केडी आहे. त्या गावात 2-2, 3-3 लोक लाभार्थी आहे. आपण इतकं घेतलं आज याची शोकांतिका आहे की आपण या संदर्भात इतके संवेदनशील झाले का, इतके संवेदनहीन झालो का, की त्या केळी उत्पादक शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात केळी लावल्यावर 12 महिने रोजगार देणारा तो केळी उत्पादक शेतकरी आज आपल्याकडे याचना करतोय आणि सरकारने दुर्लक्ष करतोय. खऱ्या अर्थाने तर हे ऐका सर, ऐका, या बांधकामाबद्दल जळगाव जिल्ह्यामध्ये आंदोलन झालंय, व्यापक पद्धतीने आंदोलन चाललंय. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फिरणं मुश्किल झालंय. आपण सरकारच्या माध्यमातून या लोकांना जर काही न्याय देणार नसू तर मला असं वाटतं योग्य नाही, तात्काळच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. याच्यामध्ये प्रत्यक्ष समिती जागेवर गेली, त्यांनी सांगितलं इथं केळी लागली आहे, तरी मंत्री महोदयाने अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे आपण सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अति टेम्परेचर मध्ये तिथल्या काळामध्ये तिथे जळगाव जिल्ह्यामध्ये 86 मंडळ असताना फक्त 54 मंडळ गाया धरले गेले. अहो कलेक्टर साहेबांनी तिथे एक आदेश काढला की या कलेक्टर साहेबांनी आदेश काढला की 43 ते 47 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे आपल्याकडे तिथे जमावबंदी कायदा लागू केला, 144 धारा लागू केली. 47 डिग्री मध्ये माणसं मरताय, ढोरं मरताय, गुरं मरताय, आणि तिथे आमच्याकडे तुम्ही टेम्परेचर काय दाखवताय, तर 43 डिग्री सेल्सिअस दाखवताय. माझी विनंती अशी आहे की जे मंडळ वगळले गेले ते मंडळ त्यात घेतले पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं घोळसगाव, अंतुर्ली, करंजी आणि जे मंडळ त्यात राहिले ते म्हणजे मंडळ त्यात घेतले पाहिजे, संवेदने केलं पाहिजे. या संदर्भामध्ये सरकार लक्ष देईल का? मुख्यमंत्री सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भामध्ये आजच माननीय कृषी मंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल आणि सन्मान्य सदस्यांची स्वतंत्र बैठक या विषयावर कृषी मंत्र्यांना आयोजित करण्याची विनंती केली जाईल.